अहो घ्या चहा घ्या. धरा आपण गोळी घेतलीत का? हो घेतली, पण मी म्हणतो हे तू कशाला आणलंस? कोण आणणार मग? ईशा आणि गौरी दोघे झोपलेले आहेत, अंकिताला हाक मारली ती उठायला तयार नाही. ईशाला सांगायला हवं आज का? अंकिता लग्न करून मिरवत आली आहे ना इथे, तिनं करायला नको हे सगळं. तिला माहित नाही आहे. मग माहित होईल ना. मला एक सांग, कांचन ईशानं हे करायला हवंय की नको? तिला हे सगळं माहिती आहे ना. करायला काय, ईशा यश गौरी अभी सुद्धा करेल, पण ती अंकिता आणि संजना दोघे आलेत ना नाचत आम्हाला तुमच्या बरोबर राहायचंय म्हणून. मग उत्साहाने त्यांनी करायला नको का? आमच्यावर जी काही छाप पाडायची ती पाडा एकदाच, पण त्यासाठी तरी काहीतरी करा. आणि का गुणी मुलगी होती, तिने सगळं केलं असतं. तू ना कांचन, फक्त अरुंधतीला विरोध करायचा म्हणून तू नकार दिला होतास, बाकी काही नाही. असू द्या हो, आता कितीदा ऐकवणारात आयुष्यभर. गुड मॉर्निंग. अरे वा, चहा झाला? कोणी संजनाने गेला? तिची अजून सकाळ व्हायची. चहा मी केलाय, गोळी सुद्धा याने स्वतःच घेतली. तुला चहा हवाय का? गरम करून देते. नाही नको, मी आलो आवरून येतो. मी काय म्हणते, अरुंधतीला फोन करून विचारा तब्येत कशी आहे. आता उठली असणार ते विचारतो. आणि हो, डॉक्टर घरी कधी सोडतायत हे सुद्धा विचारा. सगळं विचारा व्यवस्थित. हो हो, फोन आतमध्ये आणतो. हा, मला वाटलं काय झालं. इशू, ए इशू, इशू, इशू बाळ, उठ उठ. काय झालं बाबा? आजी अप्पांना काय हवं ते बघ. हा, आजीने चहा करून घेतलाय. चल 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 चल, उठ 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 लवकर. हे बघ, आई नाही आहे, या गोष्टी सगळ्या आपण होऊन करायला नकोत का? चल बेटा उठ. कमा बाबा, बाबा अंकिताला सांगा ना प्लीज, मी अजून थोडं झोपते. काल रात्री बराच वेळाने झोप लागली मला. इशू बाबा प्लीज. संजना, हे संजना, संजना पाच मिनिटं थांब. हे संजना उठ. काय अनिरुद्ध, अगं ब्रेकफास्ट बघ ना काहीतरी. हे बघ, अरुंधती नाहीये, आईला करावं लागेल सगळं. दिवस मी परत शिवाय खायचं. उठ बाबा. मी उठते. रात्रभर झोप नव्हती लागली मला, पहाटे थोडी लागली होती म्हणून नव्हते उठले. आता उठते. तू झोप, तुला सवय नाहीये. ईशा गौरी बघते. ठीक आहे बाबा. तसंही ना माझं डोकं खूप दुखतंय आणि आईंच्या काळजीने मला रात्रभर झोप लागली नाही हो बाबा. काय ग, किती खोटारडी आहेस तू, घोरत होतीस रात्रभर माझ्या बाजूला. संजना असू दे, अगं लहान आहे ती, जागा बदलली आहे, नसेल आली झोप. तू उठतेस का? मम्मी हे बघ, आई अप्पांना वेळेवर खायला मिळालं नाही ना तर त्यांना गोळ्या घेता येत नाही. उठ उठा. ही तुझी सून आहे ना, सारखी मला बोलत असते. मी घरातली आहे, तू बाहेरची आहे, मग करू दे ना हिला काम. काम करताना कशी काय लहान होतीस ग तू? हा का काय, अगं तिला काही काम करता येत नाही तर काय करणार आपण? हे बघ, सकाळी सकाळी कटकट नको आहे मला, प्लीज जाऊ दे आता. तू कर ना, तिला नाही आहे सवय कामाची. मला आहे, मला आहे का सवय? मी माझ्या घरात सुद्धा करत नाहीये सगळं. तू मो दॅट बेटर, मला कंटाळा येतो या सगळ्या गोष्टींचा. आय नो, पण काल केलंच नाही आपणसाठी, त्यांना आवडलं ना, मग आजचा दिवस आज करना प्लीज. माझी गरज असते तेव्हा बरोबर सूर बदलतो रे तुझा. आता नाही, आता चिडू नकोस, चिडू नकोस. हे बघ, मला पण चहा दे. बरेच दिवसात तू याचा चहा घेतला नाही. फ्रेश होऊन येते. चहा
मी संजना आंटी हा मला ना चहा नाही चालत, स्ट्रॉंग कॉफी लागते. कॉफी लागते? कॉफी माय फूट. कॉफी लागते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघ इथे ना दीड कांदा चिरा असं लिहिलं. अरे पण हे कांदे लहान आहेत, दोन तरी लागतील. अरे पण आता दीड कांदा चिरा असं लिहिलंय ना, ते खाणारी माणसं कमी असतील किंवा बारीक असतील, आपण खूप माणसं आहोत आणि सगळे व्यवस्थित खाणार आहेत. हे आपण असं करूयात का, आपण सगळ्यांसाठी मुगाच्या डाळीची खिचडी करूयात का? आपण जे करतोय ना ते शेवटी खिचडीसारखंच होणार आहे असं वाटतंय मला. दीड कांदा लिहिलंय ना तेवढा चीर, आणि तुझ्यापेक्षा किचन मध्ये मी जास्त वेळ घालवला. पण मला माणसांच्या भुकेचा जास्त चांगला अंदाज आहे. आजी पुरेपुरे म्हणते आणि खूप खाते, आणि आप्पा खूप खाणार असं सांगून कमी खातात, आणि ईशाचं काही सांगता येत नाही. तू आणि मी नॉर्मलच खाऊ, पण गौरी चिमणी सारखं एवढंस काहीतरी खाईल. संजना रक्त पिते त्यामुळे ती काही खाणार नाही. आणि अंकिताचं काय? अरे गौरे मी विसरलोच, ती आहे नाही का? काही नाही, खाईल काहीतरी नॉर्मल. हा अरे देवा, अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय रे? हा आम्ही पोहे करतोय. हा आणि जेवायला पिठलं भात, याहून बाकी काय आम्हाला येणार नाही. अरे पण कशाला, बाजूला मी करते. आजी आम्ही करतोय ना आता. अरे पण तुम्ही का करताय? बाहेर जा, मी करते. आजी आम्हाला येत. आणि आजी आमच्यावर जबाबदारी पडली ना की आम्ही सगळं करू शकतो. हो त्यासाठी तुमची आई हॉस्पिटलमध्ये जाण्याची वाट का पाहता? एरवी करत जा ना. पण आजी आता आज आम्ही करतोय ना. नाही आज नाही करायचं. अंजन अगं ते करतायत ना, करू दे ना त्यांना. नाही आज तुम्ही स्वयंपाक करायचं नाही. तुमचं जे काही पाक कौशल्य असेल ना ते मुंबईला गेल्यानंतर दाखव, आज नको. चल. अरे पण का का नाही म्हटलं ना रे, घबरा. मला सांगा काय करायचं, मी आले. अरे वा उगवला, तुमच्याकडे कोंबड उशिरा आरवत वाटत. काम करायची काही गरज नाही, आम्ही करतोय. आई मी करते ना. आम्ही करतोय. अभि हे जाऊन अंकिताला सांग, हा ती अजून झोपली म्हणूनच आम्ही करतोय. अरे वा क्या बात आहे, नवरा बायकोचं अंडरस्टँडिंग एंड ऑल गुड. आतापासूनच गुलाम झालास तिचा. संजना आमच्याकडे असं नसत. हो ए नको ना रे यश, नको ना असं सांगूस मला. मी ना तुझ्या आईला आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुझ्या बाबांना खूप चांगली ओळखते. तुमच्या घरात पुरुष किचन मध्ये पाय ठेवत नाहीत हे माहितीये मला. हा ते मागच्या जनरेशन मध्ये, आमच्या पिढीत आम्ही सगळं करतो. हे असं काही नाहीये हेही माहितीये मला. आता उगाच मुद्दाम दुसऱ्यांची बाजू माझ्या समोर घ्यायची म्हणून नको घेऊस. अभि अंकिता तुला तिच्या तालावर नाचवणार आहे, बघ तू. जशी तू अनिरुद्धला नाचवतेस तस. आई ग आय वॉज सो मिसिंग दिस. मी म्हंटलच अजून टोमणे सुरू कसे नाही झाले. आई उशीर झाला का हो? तुमच्याकडे सुद्धा कोंबडा उशिरा आरवतो वाटत. मग कशाला ऐकतोस तू माझ्या टोमणे, जा इथून जा. कांचन असं एखाद्याला सारखं हाकलून लावणं कानाला बरं वाटत नाही. अहो एखाद्याला नाही, हिला हिला सांगते जायला. झालं आई आता स्वयंपाक करू का? अहो मी तेही नाही केलं म्हणून त्यावर न बोलाल तुम्ही मला, करू का प्लीज? काही नको. सॉरी सॉरी सॉरी, मला जरा उशीर झाला. काय करताय? गरज नाही, आम्हाला आमच्या आईने सगळं शिकवलंय. नाही उद्या गरज पडलीच तर आम्ही उपाशी राहायला नको ना, म्हणून शिकवलंय तिने आम्हाला सगळं. व्हेरी गुड, पण आता काय करायचं ते तर सांगा. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. अरे फाईन फाईन, तुम्हाला आता एवढी हाऊस आहेच तर करा, माझं काहीच म्हणणं नाही. काय रे तुम्हाला जमणार आहे का सगळं की मी करू? आजी जमेल आम्हाला,
करा, तुम्ही जे काय कराल ना ते गोड मानून खाऊ आम्ही। अरे अभी, अरे अरुंधतीची तब्येत कशी आहे? आजी आजचे रिपोर्ट्स काय म्हणतात ते बघूया। देव करो सगळे व्यवस्थित हो रे बाबा। अरे देवा काय काय करतो रे, सोड सोड इथे। अरे तुझा तुझ्या बायकोला उठव, तिला सांग आमच्याकडे उशिरापर्यंत असं लोळ पडलेलं चालत नाही, लग्न करून आणलंच नाही तिला, मग सांग तिला, समजव तिला। घरात आजे सासू आहे, आजे सासरे आहेत, पुन्हा डोक्यावर आली तरी झोपून राहायला लाज वाटत नाही हिला। जा ओरड तिला, बोल तिला, मी नाही यांना कशी मोठी ठेवते। तर किती घाबरतो मी तुला कांचन, अगं तुझ्या मर्जी शिवाय मी काही करत नाही। अच्छा असं का, मग मणी उरसेकरला लपून छपून भेटतात ते आजीला घाबरून का? अरे गथड्या आगाव झालास तू। हे बघ ती मणी आणि बोका कोणीही मदतीला येणार नाही, शेवटी आजी आहे ना तीच असणार आहे बरोबर, लक्षात ठेवा। आणि तू इथे काय करतोयस? जा तुझ्या बायकोला उठव, उठव तिला, लवकर तिला स्वयंपाकघरात पाठव, ताबडतोब जा। जातो जातो। आणि तू काय करतेस? चल कांद्याची, चला यशकांदा आपण बाहेर जाऊन थांबू। अगं बाई हे काय आहे, काय रे यश? अगं आजी ही वही इथे फडताळावर होती, कुणाची आहे काय माहिती? हो गो बाई, अहो तुमच्या आईंची तर नसेल ना, हे बघा बघू। हो जुनी आहे पण आईची नसावी। यश अरे याच्यामध्ये लिहिलंय ना, जसंच्या तसं कर म्हणजे मग बघ छान चव येते की नाही ते। नको आज, आज मला अंकिताच्या हातची चव चाखायची आहे। देऊ दे तिला, बघतेच मी। अंकिता, अंकिता, अंकिता उठ उठ उठ। काय काय झालं? उठ ना, काय काय झालं? अगं घरात सगळे उठलेत, उठ ना, चल उठ। हे बगीचा झोपली। अगं पण तू उठ ना अंकिता, चल उठ उठ। नाही मला झोपायचंय। अगं असं काय करतेस, घरात सगळे उठलेत, तू उठ, चल उठ उठ। अभि यार अरे मगाशी बाबा उठून गेले, आता तू आलाय, काय झालंय काय एवढं? ऐकलं मला पण झोपू दे। ऐक ऐक, आई घरात नाहीये, आजी अप्पांना सकाळी चहा लागतो, त्यांना वेळेवर खायला द्यावं लागतं, नाहीतर आजीला ऍसिडिटी होते, त्यांच्या दुपारच्या जेवणाचं बघायचं असतं, त्यांचं पथ्य असतं, अजून खूप गोष्टी आहेत, बाजारात जाऊन भाजी आणण्यापासून सगळंच करायचंय। तू अशी झोपून राहते चांगलं नाही दिसत, उठ उठ उठ। कोणाला चांगलं नाही दिसत अंकिता? अगं असं काय करतेस, घरात सगळे उठलेत, तू उठ, चल उठ उठ। मी उठले होते, तुझे बाबाच म्हणाले झोप म्हणून। बाबा पडणार? तुला माहितीये का रात्री किती उशिरापर्यंत मला झोप नाही लागली, आईंच्या काळजीने रात्रभर मी जागीच होते। खोटं बोलते, रात्रभर गोरज होती। ए तुला काय माहित, रात्री एक तर अंधार होता, मी नाही दुसरं कोणीतरी गोरज असेल। बर ठीक आहे, तू चल उठ उठ उठ, चल उठ उठ उठ। अरे पण उठून काय करू मी, मला एक तर किचन मधलंही काही येत नाही। मग शिक ना, कधी ना कधी तुला शिकावं लागणारच आहे ना, मग आज शिक। हा ओके फाईन, सोड तू, सगळं करते मी, हा सगळं करते, किचन मध्ये काम करते, सगळं करते। मुंबईला गेल्यावर तसंही काम करता येणार नाहीच का? अभि अरे आपण डॉक्टर्स होत, आपलं हॉस्पिटल तिथलं काम आठवतंय का? काही का इथल्या किचन मध्येच रमायचं आपण, तिकडे गेल्यावर मला अजिबात वेळ मिळणार नाही आणि तुलाही मिळणार नाही। आपण आपल्या हॉस्पिटल कडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे, तुमच्या किचन कडे बघणं नाही। आपलं हॉस्पिटल? हो आपण कशाला आता त्या छोट्याशा हॉस्पिटल मध्ये काम करायचंय जिथे तुझ्यावर हल्ला झाला होता, विसरलास का तू? पण मला डॉक्टर बसुदांच्या हॉस्पिटल मध्ये काम करायला आवडतं, मला तिथे शिकायला मिळतं। काय पेशंटच्या नातेवाईकांकडून कसा मार खायचा ते? अगं तुला पण शिकायला मिळतं म्हणून तू आली होतीस ना तिथे काम करायला? अजिबात नाही अभि, मी तुझ्यासाठी आले होते। आता झालं आपलं लग्न, मग कशाला तिथे काम करायचंय? आपलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, आपलं म्हणजे तुझंच आहे आता ते, माझं हॉस्पिटल आहे तेच तुझं आहे, आणि तुझे बाबाही तिथे काम करतात, सगळं घरगुती आहे। अगं पण मला चॉईस आहे की नाही?
लग्न करताना सुद्धा तुला तुझा चॉईस बाजूला ठेवावा लागलाय. एक मिनिट, मी डॉक्टर वसुधनच्या हॉस्पिटलमध्ये काम करणार आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही, आपण नंतर बोलू. आपण कधीही बोललो तरी काहीच फरक पडणार नाहीये. ठीक आहे, पण मी तिथे काम करणार, तुला नसेल करायचं ना तर तू नको करूस. अंकिता, मला एक सांग, मी भेटायला आलो तेव्हा तुझी आई म्हणाली की धोका टळलाय, तू खरंच झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्यास? अरे तुला सुद्धा असंच वाटतंय का की मी खोटं बोलले, नाटकं केली? नाही नाही तसं नाही, पण कुठल्या गोळ्या घेतल्यास, काय ट्रीटमेंट केली, मला कोणीच काही सांगितलं नाहीये. तेव्हा महत्वाचं नसेल वाटलं ते, पण मी मी खोटं बोलेन का तुझ्याशी अभी? असं मी का करेन? एक तर तेव्हा मी भयंकर अपसेट झाले होते, तू माझ्या आयुष्यात नाहीस ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. अभी प्लीज तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळ्यांना माझ्यावर संशय आहे, तू तरी माझ्यावर संशय घेऊ नकोस ना प्लीज. मम्मा. हा बोल मम्मा. हो मी बरी आहे. अगं इथे दोनच खोल्यात मग काय, आणि इतकं मरणाचं गरम होत असतं ना त्यात खाली झोपवतात ते, मग काय. हो हो बरं, ऐक ना अभी, मला एक 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 मिनिट. हॅलो मम्मा. अगं अभी मला सारखा विचारत असतो, खरंच गोळ्या घेतल्या होत्या का, खरंच जीवाला धोका होता का, काय सांगू? तेच तर सांगते मी, पण कुठल्या गोळ्या होत्या, किती होत्या, मग त्याच्यातून बाहेर कशी आली, एवढे सगळे प्रश्न पडतात त्याला. मम्मा त्याला जर का खरं कळलं ना तर. तू माझ्यावर कशाला चिडतीयस? हे बघ मम्मा, तेव्हा मला जे सुचलं ते केलंय, पण हे सगळे डिटेल्स त्याला कळता कामा नये. ओके ठेवते. बाय. हाय. हाय. काय झालं का स्वयंपाक केलास? मी? अरे तुझ्या मुलांचं जसं म्हणणं आहे, तुमच्याकडे पुरुष सुद्धा स्वयंपाक करतात, मी तरी आजपर्यंत बघितलं नाही किंवा ऐकलं नाही. जाऊ दे ना संजना, तुला नाही ना करावं लागला स्वयंपाक. हो ना, आजच्या शिव्या कमी. पर तुझं ऑफिसचं काम सुरू झालं का? हो रे अनिरुद्ध, वाट लागली आहे, ब्युटी इंडस्ट्रीची वाट लागली आहे, बिझनेसच नाहीये, मार्केटिंग कशाचं करायचं, लोकांना ब्युटी प्रोडक्ट घेण्यात इंटरेस्टच नाहीये आणि पैसा सुद्धा नाहीये लोकांकडे. बर कंपनी मध्ये माझ्या जागी कोण आलाय आता? अरे तुझा रोलच काढून टाकला कंपनीतून, डाऊन साइजिंग सुरू आहे, परत लोकांना कमी करतात. अरे मग अशा वेळेला तू इथे आहेस तर तिथे ऑफिस मध्ये प्रॉब्लेम नाही होत? ऑफिस मध्ये जाताच येत नाहीये ना, कॉल्स वर जेवढं चाललंय तेवढं चाललंय, इथेही टेन्शन तिथेही टेन्शन. मी असतो ना तेही सिच्युएशनच येऊ दिली नसते. कुठली पॅन्डेमिक? नाही ग, कंपनीचं नुकसान नसतं होऊ दिलं, काहीतरी मार्ग काढला असता. जगात सगळ्यांचं नुकसान झालं, सगळ्या बिझनेसेसच, फक्त हॉस्पिटल सुरू आहे आणि तू मला असलेला जॉब सोडायला सांगतेस. अनिरुद्ध ऐक ना, चल ना जाऊया आपण इथून, मला ना खरंच खूप कंटाळा आलाय, प्लीज चल ना. कसं जाणार? कसं जाणार म्हणजे, अरे बाकीची माणसं ये जा करतायत ना, तसंच जाऊया आपणही, आता इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना, मग चल ना. तू विसरतीयस का, अरुंधती हॉस्पिटल मध्ये. बाय द वे, मुंबईला गेल्यावर तुमचा डिवोर्स होईल राईट? मला तुझ्या वकिलाचा नंबर द्या का? अरे बोलून घेते त्याच्याशी,
ऍटलीस्ट हे काम तरी पुढे सरकवूया. संजना, मी तुला म्हणालो ना, मी विचारतो त्याला. मग विचार ना, डिले कशाला करतोय? आणि तू मला सुद्धा माझ्या डिवोर्सची प्रोसिजर कम्प्लीट करायची. आणि तू प्लीज समजून, मला ना इथे असं राहायला नाही आवडत. म्हणूनच मी तुला म्हणतोय, तू इकडनं जा. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.